Today we studied about the kingdom plantae. Kingdom plantae याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. यापूर्वी आपण काय पाहिलं होतं, आठवी मध्ये देयर इज अ क्लासिफिकेशन ऑफ ऑल लिविंग ऑर्गॅनिझम इन टू फाइव किंगडम्स. नाउ टुडे वी विल डिटेल ऑफ दिस प्लांटी किंगडम. दिस बिफोर दिस क्लासिफिकेशन ऑफ प्लांटी किंगडम देयर इज वन इंट्रोडक्शन ऑफ वन साइंटिस्ट. In 1883, scientist Eicher, a botanist, classified the kingdom Plantae into two subkingdoms. This Plantae kingdom is classified into two subkingdoms. They are known as Cryptogam and Phanerogams. As a result, two subkingdoms, Cryptogams and Phanerogams, were considered for the all plant classification. You know the main kingdom. It is the hierarchy of classification of plants. First kingdom, this kingdom is classified into two groups. These two groups or subgroups are known as subkingdom. Then division, then class, order, family, genus and species. So this Plantae kingdom is classified into two subkingdoms, Cryptogams and Phanerogams. पण हे कशाच्या आधारे दोन ग्रुप केले या इचर या शास्त्रज्ञांनी? In 1883, Eicher was botanist classified into two subkingdoms according to the basic criteria, that is the presence or absence of flower, fruits and seeds in the plants. जर त्या plants मध्ये flowers, fruits आणि seeds आहेत की नाहीत यावरून या किंगडम प्लांटीचे दोन ग्रुप्स पडले, क्रिप्टोगॅम अँड फनेरोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय बघू आपण. क्रिप्टोगॅम्स म्हणजे द नॉन फ्लावरिंग प्लांट्स विच रिप्रोड्यूस बाय स्पोर्स. मीन्स द प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर्स, दे आर नोन एज क्रिप्टोगॅम्स. दिस गॅम्स मीन्स सीड्स. In this both words, gams are very important. This cryptogams means there is a reproduction by spore formation, and phanerogams means reproduction by seeds. आपल्याला माहिती, आपण बघतो की एखादं झाड लावायचं असेल, काही झाडांची आपण रोपं लावतो, काही झाडांची आपण बिया टाकतो, तर काही झाडांच्या आपण फांद्या लावतो. तर अशा पद्धतीनं जे वनस्पती सीड्स पासून रिप्रोडक्शन करतात त्यांना आपण फनेरोगॅम्स म्हणतो, आणि काही वनस्पतींचे आपण रिप्रोडक्शन हे स्पोर मार्फत होतं, स्पोर फॉर्मेशन होतं, त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हटलं जातं. सो किंगडम प्लांटी इज क्लासिफाइड इनटू टू सब किंगडम्स अकॉर्डिंग टू द बेसिक क्रायटेरिया, प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रुट्स अँड सीड्स. देन अगेन दिस क्रिप्टोगॅम्स इज क्लासिफाइड इनटू थ्री डिव्हिजन्स according to two basic criteria. There is a presence or absence of organs like leaf, root and stem, and the second criteria, there is a special conducting tissues, presence or absence of special conducting tissues. Which tissues are important in this conduction of water and xylem, sorry, water and food? This conduction of water, it is known as a xylem tissue, and conduction of food, there is a phloem tissue. So xylem and phloem tissues are very important in this classification of plants. So specific conducting tissues are present. Then this cryptogam is divided into three divisions. In thallophyta and in bryophyta, there is absence of special conducting tissue, but in the pteridophyta, the conducting tissues are present. So this cryptogam is divided into three divisions, thallophyta, bryophyta and pteridophyta. आपण परत डिटेल मध्ये हा प्रत्येक डिव्हिजन बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचंय क्लासिफिकेशन ऑफ दिस सब किंगडम फनेरोगॅम्स. आता फनेरोगॅम्सचं क्लासिफिकेशन कशाच्या आधारे केलं गेलं? फनेरोगॅम्स म्हणजे काय? द प्लांट्स विच
हैव स्पेशल स्ट्रक्चर फॉर द रिप्रोडक्शन एंड दे प्रोड्यूस सीड्स एंड फ्लावर्स आर कॉल्ड फनेरोगैम्स। म्हणजे ज्या वनस्पतींना रिप्रोडक्शन साठी स्पेशल स्ट्रक्चर आहेत, सीड्स हे त्याचं एक स्पेशल स्ट्रक्चर आहे रिप्रोडक्शनचं, आणि ते काय करतात, सीड्स तयार करतात आणि फ्लावर्स त्यांना येतात, अशा वनस्पतींना फनेरोगॅम्स म्हटलं जातं। आता हे फनेरोगॅम्स परत आपल्याला टू सबग्रुप्स मध्ये डिवाइड झालेले आहेत। दिस फनेरोगॅम सबकिंगडम इज डिवाइडेड इनटू टू ग्रुप्स एंड बेसिस फॉर दिस क्लासिफिकेशन ऑफ फनेरोगॅम्स इज देर इज अ सीड्स आर प्रेझेंट। याच्यातला बेसिक क्रायटेरिया आपण कशाच्या आधारे हे दोन ग्रुप केले होते, प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ सीड्स। आता फनेरोगॅम्स मध्ये सीड्स आहेत, पण ते सीड्स फ्रुट्स मध्ये एनक्लोज्ड आहेत की नाही, सीड्स आर एनक्लोज्ड इन साइड द फ्रूट ऑर नॉट इज द बेसिक क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ दिस फनेरोगॅम्स। आता सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट म्हणजे, एक एक्झाम्पल साधं सांगते, आपण आंबा बघतो, आंबा ह्या फळाचं बी म्हणजे काय झालं, त्याचं सीड्स म्हणजे ज्याला आपण कोय म्हणतो ती कुठं असते, आंब्याच्या आतमध्ये असते, म्हणजे देर इज अ सीड इज इनक्लोज्ड इन साइड द फ्रूट। अँड इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म्स कॅश्यूनट, तुम्ही जर काजूचं एक्झाम्पल घेतलं तर त्याचा बी कुठं असतो, फळाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या फळाचं बी हे त्या फळाच्या आतमध्ये बंदिस्त, एनक्लोज्ड म्हणजे बंदिस्त आहे की फळाच्या बाहेर आहे, याच्यावरून त्या फनेरोगॅम्सचे दोन प्रकार पडलेत। इफ सीड्स आर एनक्लोज्ड इन साइड द फ्रूट देन इट इज नोन एज एंजियोस्पर्म्स, अँड इफ देर इज अ सीड्स आर नॉट एनक्लोज्ड इन साइड द फ्रूट और इट इज ऑल्सो नोन एज नेकेड सीड्स। नेकेड म्हणजे उघड्यावरती आपल्या डोळ्यांना दिसणारे, अशा ग्रुपचे वनस्पती ज्यांच्यामध्ये नेकेड सीड्स आहेत किंवा ज्यांचे सीड्स हे फ्रूटमध्ये एनक्लोज्ड नाहीत, अशा ग्रुपला काय म्हणायचं, जिम्नोस्पर्म्स। सो दिस फनेरोगॅम्स आर डिवाइडेड इंटू टू ग्रुप्स, जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सीड्स। इफ सीड्स आर एनक्लोज्ड इन साइड द फ्रूट देन दे आर कॉल्ड एज एंजियोस्पर्म्स, अँड इफ द सीड्स आर नेकेड देन इट इज कॉल्ड एज जिम्नोस्पर्म्स। अगेन द नेक्स्ट क्रायटेरिया दॅट इज द हाऊ मेनी कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट। आता आपण बघितले एंजियोस्पर्म्स आपण कोणाला म्हणतो, ज्यांच्यामध्ये सीड्स हे फ्रूटमध्ये एनक्लोज्ड आहेत, मग त्या सीड्स मध्ये किती कॉटिलिडॉन्स आहेत। कॉटिलिडॉन्स म्हणजे काय सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, कॉटिलिडॉन्स म्हणजे दल। जर तुम्ही डाळी, सगळ्या प्रकारच्या डाळींचे एक्झाम्पल घेतले, एक समजा ग्राम घेतला आपण, हरभरा घेतला, तर त्या हरभऱ्याच्या दोन भाग होतात, म्हणजे तो जर आपण क्रश केला तर त्याचे एकसारखे दोन दल पडतात, मराठीमध्ये त्याला दल असं म्हटलं जातं एका भागाला। एक एक्झाम्पल घेऊया आपण ज्वारी, ज्वारीचं एक्झाम्पल काय, ज्वारीसाठी एकच त्याच्यामध्ये सीड आहे, तुम्ही याला क्रश केलं तर त्याचे एकसारखे दोन भाग होतात का, नाही होत। पण जर तुम्ही तूर, हरभरा, मूग, उडीद या डाळींचे एक्झाम्पल्स घेतले तर त्या प्रत्येकाच्या सीड्सला जर आपण क्रश केलं तर त्याचे एकसारखे एक समान दोन पार्टमध्ये त्यांचं डिवायडेशन होतं, मग त्यातल्या प्रत्येक पार्टला म्हटलं जातं कॉटिलिडॉन्स। मग जर तुम्ही असा एखादा सीड्स, एंजियोस्पर्म्सचे जे सीड्स आहेत ते सीड्स जर आपण कट केले, क्रश केले, तर त्याचे जर समान भाग पडत असतील, दोन समान भाग पडत असतील, तर त्याला म्हणायचं डायकॉट, आणि त्याच्यामध्ये जर एकच सीडचा कॉटिलिडॉन असेल तर त्याला म्हणायचं मोनोकॉट। हाऊ मेनी कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट इन द सीड्स अकॉर्डिंग टू दिस क्रायटेरिया एंजियोस्पर्म्स आर अगेन डिवायडेड इन टू टू ग्रुप्स, फर्स्ट इज अ डायकॉट, सेकंड इज अ मोनोकॉट। डायकॉट म्हणजे दोन, डाय मीन्स टू, डायकॉटिलिडॉन्स म्हणजे द्विदल, मराठीमध्ये याला द्वि म्हणजे दोन दल, आणि मोनोकॉट म्हणजे एक दल, ज्याच्यामध्ये एकच दल आहे, उदाहरणार्थ ज्वारी, आणि ज्याच्यामध्ये दोन दल होतात, सगळ्या प्रकारच्या डाळींचं एक्झाम्पल हे
द्विदल धान्याचा आहे म्हणून त्याला आपण डायकॉट म्हणतो. सो एंजियोस्पर्म्स आर अगेन डिवाइडेड इनटू डायकॉट एंड मोनोकॉट. वी आर गोइंग टू इन डिटेल ऑफ सब किंगडम क्रिप्टोगैम्स. क्रिप्टोगैम्स म्हणजे काय बघितलं होतं आपण, नॉन फ्लावरिंग प्लांट्स और इज ऑल्सो नोन एज नॉन सीड बेरिंग प्लांट्स इन विच द हिडन रिप्रोडक्शन इज देयर. द प्लांट्स विच आर रिप्रोड्यूस्ड बाय द स्पोर्स आर कॉल्ड एज क्रिप्टोगैम्स. हे क्रिप्टोगैम्स सब किंगडम मध्ये किती डिविजन आहेत, तीन, हॅलोफाइटा, ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइटा. त्यातील हॅलोफाइट आपल्याला डिटेल मध्ये शिकायचं, एक एक आपण डिटेल मध्ये बघू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हॅलोफाइटा बघायचे. मग हॅलोफाइटा ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक शिकण्यासाठी किंवा हॅलोफाइटा ग्रुप मध्ये कशा प्रकारच्या वनस्पती येतात हे पाहण्यासाठी अगोदर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे, मग त्याचे आपल्याला एक्झाम्पल्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. कोणाला म्हणायचं हॅलोफाइटा ग्रुपच्या वनस्पती? क्रिप्टोगॅम्स म्हणजे आपण नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, म्हणजे ज्याला मराठीमध्ये अपुष्प वनस्पती, अपुष्प म्हणजे ज्यांना फुलं येत नाहीत अशा वनस्पती, आणि ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं तर स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन हे एक प्रकारचं स्पेशल स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे स्पोर्स तयार होतात आणि त्याच्यामधून नवीन वनस्पती तयार होण्याची कॅपॅसिटी या स्पोर्समध्ये असते, म्हणून यांचं रिप्रोडक्शन स्पोर फॉर्मेशनने होतं. तर फनेरोगॅम्समध्ये काय होतात, सीड्सपासून तयार होतात, त्यांच्यामध्ये स्पेशल सीड स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याच्यापासून नवीन वनस्पती तयार होते. तर आपल्याला क्रिप्टोगॅम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये पहिला ग्रुप बघायचा आहे हॅलोफाइटा. हॅलोफाइटाचे कॅरेक्टरिस्टिक शिकण्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये. फॉर दिस रिसर्च फॉर ए पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर. यु नो इन रेनी सीझन इन पॉन्ड वॉटर देर इज अ ग्रीनिश कलर्ड अल्गल फॉर्मेशन इज देअर. कलेक्ट सम ऑफ दिस ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर, पुट दिस फायबर्स इन अ पॅट्री डिश. वॉट इज द मिनिंग ऑफ पॅट्री डिश? पॅट्री डिश म्हणजे काचेची छोटीशी डिश असते अशा प्रकारची, ट्रान्सपरंट. सो पुट दिस ग्रीन फायबर्स इन दिस पॅट्री डिश अँड वॉश देम विथ अ क्लीन वॉटर. या पॅट्री डिशमध्ये ते जे आपण काही ग्रीन कलरचं शेवाळ ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, पाण्यावरती पावसाळ्याच्या दिवसात जे ग्रीन कलरचं शेवाळ दिसतं त्याच्यातले काही फायबर्स टाईप स्ट्रक्चर असतं त्यांचं. फायबर म्हणजे छोटे छोटे धाग्यासारखं. तर ते आपण निडल्सनी थोडेसे थ्रेड्स काय करायचे या पॅट्री डिशमध्ये घ्यायचे आणि क्लीन वॉटरच्या सहाय्याने त्याला क्लीन करायचं. पुट वन ऑफ द फायबर्स इन अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. तर याच्यातलं एक थ्रेड किंवा एक फायबर घेऊन आपल्याला या ग्लास स्लाइड वरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काय करायचंय, पुट वन ऑफ द फायबर इन ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्प्रेड इट आउट स्ट्रेट. विथ द हेल्प ऑफ निडल यू कॅन स्प्रेड दिस स्ट्रेट डिरेक्शन बिकॉज देर इज मे बी चान्सेस ऑफ breaking of these threads, therefore we cannot observe easily. So just slightly you spread out in straight direction, then put a cover slip over the slide. You can put a one cover slip which is square or oval shaped on this slide and observe under the microscope. When you observe under the microscope you can see स्पायरली अरेंज्ड ग्रीन थ्रेड. स्पायरली म्हणजे गुंडाळलेल्या अवस्थेतले. तर स्पायरल शेपचे तुम्हाला ग्रीन थ्रेड फायबर्स दिसतील. आता याच्यात साधा सोपा प्रश्न आहे की ग्रीन कलरचं का दिसलं? देर इज व्हेरी इम्पॉर्टंट रिझन इज प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट विच इज ऑल्सो नोन एज क्लोरोफिल्स. सो दिस क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन दिस थ्रेड, therefore they look like green colored. If these cells of a plant or this straight fibers, this plant is known as spirogyra. Spiral means
वेड्या वाक्र ज्याला आपण गुंडाळलेल्या अवस्थेत म्हणतो, तर ह्या ग्रीन फायबर थ्रेड मध्ये आपल्याला मायक्रोस्कोप अंडर जे काही स्ट्रक्चर दिसतं ती वनस्पती म्हणजे स्पायरोगायरा. तुम्ही पुस्तकामध्ये याचं व्यवस्थित चित्र पाहू शकता. त्या स्पायरोगायराचं थ्रेडचं स्ट्रक्चर आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते आपण डिटेलमध्ये बघू शकतो. स्पायरोगायराच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय दिसून येतं आपल्याला, हे जे थ्रेड लाईक दिसणारं स्पायरल स्ट्रक्चर आहे जे की आपल्याला अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप दिसतं, ते आपण इन डिटेल पाहिलं तर दिस इज द सिंगल सेल ऑफ दिस स्पायरोगायरा आउटसाइड दिस. ही एक सेपरेट सेल आहे, ही एक सेपरेट सेल आहे. प्रत्येक सेलला प्लांटचं वैशिष्ट्यच काय, सेल वॉल इज प्रेझेंट. दिस इज द सेल वॉल. देन इनसाइड दिस सेल देयर इज वन न्यूक्लियस, डिस्टिंक्ट न्यूक्लियस इज प्रेझेंट. ऑल्सो देर आर सम thalapoid like round shaped structure is present in this cell. Which are also green colored chloroplast which are spirally coiled. So this is the structure of spirogyra. केव्हाही कोणतीही डायग्राम काढत असताना त्याला व्यवस्थित लेबलिंग करणं गरजेचं आहे आणि खाली त्या डायग्रामचं किंवा फिगरचं नाव लिहिणं गरजेचं आहे आणि त्या नावाला तुम्ही अंडरलाईन करू शकता, म्हणजे आपल्याला समजून येतं की ही डायग्राम कशाची आहे. तर पुस्तकामध्ये तुम्हाला हे स्पायरोगायराचं चित्र दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. Characteristics of group Thallophyta. Very important first characteristics of this group Thallophyta. These plants grow mainly in water. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर या ग्रुपचे प्लांट्स हे कुठं वाढतात, ग्रो इन वॉटर. आपण शक्यतो बघतो जनरली प्लांट्स कुठं वाढतात, ग्रो इन सॉइल, बट द ग्रुप ऑफ Thallophyta प्लांट्स ग्रो इन वॉटर. Then the second characteristic of this Thallophyta group, plants do not have specific organs like root, stem, leaves, flowers, etc. यांच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्गन्स असत नाही, म्हणजे ॲबसेंट असतात. आपण झाडाचे ऑर्गन्स जर आपण आपल्याला क्वेश्चन विचारले की व्हॉट आर द ऑर्गन्स ऑफ प्लांट्स, आपण सांगतो रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स, एटसेट्रा. पण या Thallophyta ग्रुपच्या प्लांट्समध्ये असे स्पेसिफिक ऑर्गन्स दिसत नाही. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम, लीव्स अँड फ्लावर्स. देन ऑल्सो द प्लांट्स हॅव व्हेरी सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. मग त्यांच्याकडे स्पेसिफिक ऑर्गन्स नाहीत, तर मग त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, खूप सॉफ्ट आहे, म्हणजे अगदी गुळगुळीत, आपल्या शेवाळावरून सहज पाय घसरतो एवढं ते सॉफ्ट बॉडी असते त्या प्लांटशी, सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. देन द नेक्स्ट क्रायटेरिया इज सम आर ॲटोट्रॉफिक और सम आर हेटरोट्रॉफिक. सम आर ॲटोट्रॉफिक प्लांट फ्रॉम दिस ग्रुप. व्हाय दे आर ॲटोट्रॉफिक, बिकॉज देर इज अ प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल. सो द प्लांट्स फ्रॉम द ग्रुप ऑफ Thallophyta हॅविंग chlorophyll, therefore they are called autotrophic, and this specific group is known as algae. अशा पद्धतीच्या प्लांट्स ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, म्हणजेच त्या काय करतात, स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, म्हणून आपण त्यांना ॲटोट्रॉफिक म्हणतो. आणि अशा ॲटोट्रॉफिक ग्रुपच्या प्लांट्सला काय म्हटलं जातं, अल्गी, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, शैवाल किंवा शेवाळ म्हणतो, शैवाल किंवा शेवाळ. आणि ज्यांच्या काही कशा आहेत, हेटरोट्रॉफिक आहे, ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाही, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, दुसऱ्यावरती डिपेंड असतात, अशांना आपण म्हणतो फंगा. सम फंगाय लाईक
ईस्ट मोल्ड आर ऑल्सो इंक्लूडेड इन दिस टाइप ऑफ थैलोफाइटा ग्रुप बिकॉज दे डू नॉट हैव क्लोरोफिल, देयरफॉर दे आर इंक्लूडेड इन दिस ग्रुप. मीन्स फंगाई आर हेटेरोट्रॉफिक, एग्जाम्पल्स आर ईस्ट एंड मोल्ड, एंड सम आर ऑटोट्रॉफिक, दे आर नोन एज अल्गी. जे ऑटोट्रॉफिक आहेत त्या ग्रुपला अल्गी म्हटलंय, जे हेटेरोट्रॉफिक आहेत त्या ग्रुपला फंगाय म्हटलेलं आहे. आता अल्गीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. सम अल्गी फाउंड इन फ्रेश वॉटर और सलाइन वॉटर, सम अल्गी आर युनिसेल्युलर और मल्टी सेल्युलर, सम अल्गी आर लार्ज और मायक्रोस्कोप. अल्गीचे परत कसे प्रकार आहेत, सम आर युनिसेल्युलर, युनिसेल्युलर मीन्स मेडअप ऑफ सिंगल सेल, अँड मल्टी सेल्युलर मीन्स मेडअप ऑफ मोर दॅन वन सेल. सम अल्गी आर व्हेरी लार्ज, लार्ज म्हणजे ज्या तुमच्या डोळ्यांनी दिसू शकतात. तुम्हाला काही अल्गी सहजपणे दिसून येते, पाण्यावर वाढणारी असेल किंवा जुन्या भिंतींवर वाढणारी अल्गी आपल्याला डोळ्यांनी दिसू शकते. तर काही अगदी स्मॉल असतात, मायक्रोस्कोपिक, म्हणजे आपण नेकेड आईजनी बघू शकत नाही, त्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. सम अल्गी फाउंड इन फ्रेश वॉटर, सम आर इन मरीन वॉटर और सलाइन वॉटर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रेश वॉटर अँड सलाइन वॉटर, काय फरक असेल. मराठीमध्ये फ्रेश वॉटरला आपण गोड पाणी म्हणतो आणि याला खारं पाणी म्हणतो. काय डिफरन्स आहे, फ्रेश वॉटर मीन्स जे पाणी तुम्हाला तलावामध्ये, नदीमध्ये, विहिरीमध्ये सापडतं, आणि सलाइन वॉटर म्हणजे ज्याची क्षारता, सॅलिनिटी जास्त असते, जे की ज्यादातर आपल्याला कुठं आढळतं, समुद्रामध्ये, म्हणून आपण त्याला सलाइन वॉटर किंवा साल्टी वॉटर असं म्हणतो. तर काही अल्गी आपल्याला फ्रेश वॉटर मध्ये सापडतात, तर काही अल्गी आपल्याला मरीन वॉटर किंवा सलाइन वॉटर मध्ये सापडतात. एक्झाम्पल्स ऑफ दिस अल्गी, स्पायरोगायरा, उल्वा, उलोत्रिक्स, कारा. यासाठी तुम्ही युट्यूबवर पण ती सर्च करू शकता, वेगवेगळे एक्झाम्पल्स अल्गीचे पाहू शकता, आणि तुमच्या पुस्तकात पण काही चित्र त्याचे दिलेले आहेत. सो एक्झाम्पल्स ऑफ अल्गी आर स्पायरोगायरा, उल्वा, कारा, अँड एक्झाम्पल्स ऑफ फंगाय आर ईस्ट अँड मोल्ड.